नागापूर येथील कुख्यात गुंड आणि त्याच्या टोळीवर हद्दपार किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे। गायकवाड यांनी गृहमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की अहमदनगरमधील नागापूर येथील त्या कुख्यात गुंडावर पोलीस स्टेशनला मुलींची छेडछाड आणि महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे, तसेच जागेवर ताबा मारणे, अपहरण, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याची गावात दहशत असल्याने जनतेत भीती निर्माण झाली आहे असा आरोप करण्यात आलाय। तर संबंधित व्यक्तीने टोळी तयार केली असून या टोळीमार्फत तो विविध गुन्हे करत आहे, त्याला हद्दपार करावं किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी गायकवाड यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।